माननीय ज्येष्ठ नेते आशुतोषजी काळे साहेबांना की त्यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करावं. सन्माननीय आशुतोषजी काळे साहेब. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या या मेळाव्याच्या निमित्ताने आणि आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते आदरणीय रोहितदादा यांच्या सत्कारानिमित्त उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बबनरावजी शिंदे साहेब तथा दादा, या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय सोपल साहेब, आता ज्यांचं मार्गदर्शन झाले असे आदरणीय माजी आमदार राजनजी पाटील साहेब तथा दादा, कार्यक्रमाचे संयोजक बाळराजे पाटील तथा भाऊसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विद्यार्थी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अजिंक्य पाटील तथा राणासाहेब, या तालुक्यातून जिल्ह्यातून आलेले सर्व मान्यवर, उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षावर प्रेम करणारे सर्व युवक बंधू आणि भगिनी, मी सर्वप्रथम मोहोळ तालुक्याचे भाग्य विधाते शेतकरी कामगार पक्षातून निवडून आलेले तालुक्यातील पहिले आमदार आदरणीय लोकनेते बाबूराव पाटील तथा अण्णा यांना विनम्र अभिवादन करतो. त्याचबरोबर देशातील साखर उद्योग धंद्यातील एक अग्रगण्य संस्था म्हणजे इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी आदरणीय रोहितदादांची निवड झाली, त्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं, रोहितदादांनी त्यांच्या स्वकर्तृत्वावर समाजकारण असेल, राजकारण असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, याच्यामध्ये त्यांचा कामाचा ढसा उमटला. त्याचबरोबर राज्यासह देशामध्ये राजकारणावर भक्कम पकड असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेबांच्या विचारांना डोळ्यासमोर ठेवून त्यांची जी वाटचाल या ठिकाणी चालू आहे, याच्यामध्ये बारामती अॅग्रो चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून किंवा इस्माचे अध्यक्ष म्हणून त्यांची जी वाटचाल त्या ठिकाणी चालू आहे. आज युवकांचं एक आयडियल म्हणून रोहितदादा समोर येताना दिसतात. याबरोबर त्यांना अध्यक्षपदीची निवड झाली, याच्यामध्ये वेस्टर्न शुगर मिल्स असोसिएशन असेल किंवा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक म्हणून असेल, त्यांनी जे काम केलं त्या कामामुळे इस्माचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. त्यांची निवड झाल्यामुळे साखर धंद्यातील पूर्ण देशामध्ये साखर धंद्याला चांगले दिवस आले असं म्हटलं तर काय वावगं ठरणार. आणि म्हणून आपण त्यांच्या सत्काराच्या निमित्त एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाले त्याबद्दल मनामध्ये मोठं समाधान त्या ठिकाणी वाटत. मी आपला जास्त वेळ काही घेणार नाही, पण आपल्या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागातील जनतेसाठी सातत्याने त्यांनी आपलं जीवन खर्ची केलं असे आदरणीय लोकनेते बाबूराव पाटील यांचा वसा आदरणीय आमदार राजन पाटील साहेब यांनी पुढे चालवलं आणि मनामध्ये समाधान असं वाटतं की आजही आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या अंगळगाव असतील, बाकीच्या वाड्या असतील, याची निवडणूक बिनबरोबर होते, एक मोठं समाधान त्या ठिकाणी ऐकल्यानंतर वाटत. पक्षामध्ये तपश्चर्या काय असते, त्या पक्षाची निष्ठा काय असते, ते आपल्या सर्वांकडे बघितल्यानंतर मला त्या ठिकाणी शिकायला मिळत. आजपर्यंत साहेबांनी सांगितलं का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जो उमेदवार दिला तो
तो उमेदवार आपण सर्वांनी जिंकून आणला हे खऱ्या अर्थाने एक अभिमानाची गोष्ट. याच्यावरनं पाटील परिवार असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल यांच्यावर असलेलं प्रेम हे आपल्या या सर्व गोष्टींमधून दिसून येत. आज बाळराजे असतील, भाऊसाहेब असतील किंवा राणासाहेब असतील, आजोबांचं आणि वडिलांचं आदर्श विचाराचा वसा डोळ्यासमोर ठेवलेला आहे आणि म्हणून आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र ते कष्ट करतात आणि म्हणून आपण सर्वांनी दिलेली संधी असेल. ज्यावेळेस भाऊसाहेब उपाध्यक्ष झाले त्या काळामध्ये अतिशय चांगलं काम त्यांनी केलं, युवकांचं मोठं संघटन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद उभी केली आणि भाऊसाहेबांनी जिल्हा परिषद मध्ये शिक्षकांसाठी घेतलेला निर्णय असेल, ड्रेस कोडचा निर्णयाच्या बाबतीमध्ये आदरणीय स्वर्गीय आराराबा यांनी विधानसभेमध्ये त्याचं कौतुक त्या ठिकाणी केलं आणि म्हणून त्यांच्याबरोबर आदर्श सरपंच कसा असावा हे राणासाहेब आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी दाखवून दिलं. त्यांच्या काळामध्ये 50 लाखाचं बक्षीस आंदर गावाला मिळालं आणि तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आंगरगाव एक स्मार्ट आंगरगाव म्हणून नावारूपाला आहे. म्हणून हे जे काही आदर्श विचार आपल्या आजोबांचे वडिलांचे त्या ठिकाणी आहेत म्हणून भाऊसाहेब असतील राणासाहेब असतील हे आपल्या सर्वसामान्य जनतेचं त्या ठिकाणी काम करत असताना दिसत. या निमित्ताने आपल्या सर्वांना एवढीच विनंती कर, जे पाटील कुटुंबीय सांगतील, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो उमेदवार आपल्या या ठिकाणी देईल आपण सर्वांनी त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहून त्यांच्या या सर्व तपश्चर्याला खऱ्या अर्थाने मान दिल्यासारखं राहील असं मला वाटतं. तर या निमित्ताने मला या ठिकाणी बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली, माझा आदर सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. धन्यवाद काळे साहेब. सिंहासनाची पर्वा न करता ज्यांनी स्वतःचं व्यक्तिमत्व सिंहासारखं बनवलं आणि जनसेवेच्या जोरावरती जनतेच्या मनात स्वतःच अढळ सिंहासन निर्माण केलं ते सन्माननीय बाळराजे पाटील साहेबांच्या नेतृत्वामुळेच हा युवकांचा जनसागर या मेळाव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि आज आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. मला मंत्री पण नको पण माझ्या तालुक्यातल्या जनतेला पाणी द्या अशी बाणेदार मागणी करून ज्यांनी माढा तालुक्याचं नंदनवन केलं ते माढा तालुक्याच्या हरित क्रांतीचे धवल क्रांतीचे शिल्पकार माढ्याचे आधुनिक भगीरथ ज्येष्ठ नेते आदरणीय बबनदादांना विनंती आपण मार्गदर्शन करावं. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्याच्या निमित्ताने व सत्कार समारंभाच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमासाठी मुद्दाम उपस्थित असणारे आपले सगळ्याचे नेते आदरणीय तोपसाहेब आजच्या सत्कार मूर्ती रोहितदादा पवार, राजनजी पाटील साहेब, मुद्दाम नगरहून आलेले आतुषे काळे काळे साहेब स्टेजवरी सर्वच मान्यवर ज्यांनी हा कार्यक्रम महत्त्वाचं नियोजन केलं विक्रांत राजे विक्रांत उर्फ बाळराजे पाटील, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी आज या ठिकाणी रोहित दादा इस्माचे चेअरमन झाले आणि म्हणून एवढा भव्यजीव सत्कार आज आपण मोहलमध्ये त्यांचा करतोय. साखर धंद्यामध्ये
काम करणारी ही खाजगी संस्था, खाजगी साखर कारखानदारांची संस्था, हे इंडियामध्ये सगळे भारतामध्ये कारखाने आहेत. त्या खाजगी कारखानदाराच्या संस्थेचे अध्यक्ष महाराष्ट्रामध्ये साखर सण आणि दिल्लीमध्ये नॅशनल फेडरेशन अशा साखरेवर साखरेसाठी काम करणाऱ्या, शेतकऱ्यासाठी काम करणाऱ्या त्या सगळ्या संस्था आणि त्या संस्थेच अतिशय लहान वयामध्ये रोहित दादाला या अध्यक्षपद मिळाले. आदरणीय पवार साहेब, साखर धंद्यामध्ये जर कुणी आपल्याला आतापर्यंत वाचवलं असल तर पवार साहेबांनी वाचवलं. ही फारच पूर्ण ज्या ज्या वेळेला अडचणी आल्या साखर उद्योगामध्ये त्या त्या वेळेला साहेब पाठीशी उभा राहिले. साहेब कृषी मंत्री असताना अडचणीच्या वेळेला साखर धंद्यासाठी मदत केली. आज साहेब कृषी मंत्री नसताना सुद्धा त्या सरकारमध्ये सातत्याने प्रयत्न करतायत. राजन मालकांनी साखरेची परिस्थिती सांगितली, प्रचंड अडचणीची परिस्थिती आहे. दोन दोन महिने झाला अजून पगारही झालेली नाही, पेमेंट झालेलं नाही. त्या जिल्ह्यामध्ये बँका पैसे द्यायला तयार नाही, साखरेचा उठाव नाही, अशा सगळ्या अडचणीतनं हा साखर धंदाचा असा त्याला मदत करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. पवार साहेब ज्यावेळेला कृषी मंत्री होते त्यावेळेला एफ आर पी देण्यासाठी म्हणून सगळ्याच कारखान्याला, माझ्या कारखान्याला 43 कोटी रुपये दिले. त्याचं व्याज केंद्र सरकारने भरलं होतं. तशी परिस्थिती आज आलेली. जर सगळ्याला एफ आर पी द्यायची असेल तर केंद्र सरकारने एफ आर पी देण्यासाठी बिनव्याजी लोन साखर कारखान्याला आजच्या मितीला देणं गरजेचं आहे. तरच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची एफ आर पी देणं शक्य आहे. कोणी आपल्यावर मेहरबानी करत नाही. एफ आर पीचा कायदा झालाय, आम्ही सुद्धा त्यात कुठेही मागं पुढे बघणाऱ्या पाहिजे नाही. ही एफ आर पी ही दिलीच पाहिजे. त्या बाबतीत कुणाचंही जोमत असायचं काही कारण नाही. परंतु सरकारचं धोरण साखरेचा भाव 2900 आता माझी एफ आर पी 2500 600 रुपये वाहतूक खर्च 3100 तर साखर 1300 भोजन जरी जरी धरली तरी 400 रुपये दाराची 400 पेक्षा काही जास्त होत. एकूण हातात येते 1400 3300 आणि कारखाना चालवायचा खर्च 3700 व्याजन हप्ता व्या. अशा परिस्थितीत साखर कारखाना चाललेले. त्यामुळं त्या साखर कारखानदारीला मदत करण्यासाठी म्हणून रोहित दादा त्यांच्या परीनं साहेब तर आहेच, परंतु एक देशाची इस्पाई संस्था त्यामार्फत सुद्धा आपल्याला निश्चितपणे मदत करेल. आज या ठिकाणी राजन मालकांनी सांगितलं कारण कालच दुबईहून आलेत तुम्हाला माहीत आहे. सोनं खरेदीला गेलते काय माहित मग दुबईला गेलते बाळराजे आणि विक्रांत राजे. विक्रांत त्या दोघांनी ह्या सभेचं नियोजन केलंय. त्यामुळं असं राजन पाटी ही जोडी भविष्य काळात आपलं गादी चालवायला तयार झाली असं म्हणलं.
बाबुराव अण्णांनंतर राजन मालकांनी त्याच सोडीनं पोहळ तालुक्याचा कारभार केला. आणि आता एकनाथ राजे आणि बाळराजे अजिंक्य राणा अतिशय तर्फेन त्या आपल्या तालुक्यामध्ये काम करतायत, गोरगरिबाचे प्रश्न जाणून घेत आहेत, संघटन करतायत. आणि अशा पद्धतीनं आज आपल्या गावा त्या जोडीनं आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी तेवढ्या मोठ्या प्रमाणात भरवला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख तालुक्यात परंपरा आहे की आमदार राष्ट्रवादीतच होत असतो. भविष्य काळामध्ये निश्चितपणे मला खात्री आहे की आपल्या भागाला वडाळ्याचा काय भाग जोडलेला आहे, बळीराम काका साठे आपल्या बरोबर सातत्याने आहेत, आज त्यांचा चिरंजीव जितेंद्र या ठिकाणी आलेले आहेत, आणि पठाणपूर तालुक्यातली काही 13-14 गावं जोडलेले अशी सगळ्यांची मिसळी तर आपल्या सगळ्याच भागात झालेल्या आहे. आमच्या सगळ्याच मतदारसंघामध्ये चोपन साहेबाचा एक मतदारसंघ जर सोडला तर माझ्या तालुक्यामध्ये 42 गावं, पंढरपूर माळशिरसमधली 17 गावं, माझ्याची 23 गावं, मोहळा असं सगळीकडे झालेलं आहे. परंतु जे काम आपल्याला करायचं आहे ते जर प्रामाणिकपणे व्यवस्थितपणे सामान्याच्या पर्यंत आपण करायचं ठरवलं तर मला वाटतं कुठलीही अडचण आपल्याला भविष्य काळामध्ये याची कारण नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आपले नेते आदरणीय पवार साहेब, सातत्याने अजित दादा, ही आपल्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करतायत. त्यांच्याची आता रोहित दादा त्यांच्या जोडीला आलेले आहेत, त्यांची तरुण पिढी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करण्यासाठी म्हणून तयार झालेली आहे. त्या सगळ्याला मी मनापासून शुभेच्छा देतो, रोहित दादाला शुभेच्छा देतो की त्यांचं जे इस्फत काम आहे ते अधिक चांगल्या पद्धतीनं व्हावं. पाणी दुसरी पाळी मिळणार आहे काय काळजी करायची कारण नाही. या पाळीमध्ये आपल्याला जवळजवळ 85% पाणी गेलेलं आहे, दुसऱ्या पाळीमध्ये सुद्धा 85% पाणी जाणार आहे. दुसरी पाळी जानेवारीमध्ये सोडायचं नियोजन झालेलं आहे, पण जानेवारीमध्ये न सोडता ते पाणी फेब्रुवारीमध्ये सोडावं अशा पद्धतीची आमची मागणी आहे. कारण आता ऊसाच्या तोडी वगैरे सुरू झालेली आहे, त्यामुळं जर आपल्याला फेब्रुवारीमध्ये पाणी मिळाली तर त्या पाणीचा उपयोग मार्चपर्यंत होईल. आणि मायनसमध्ये धरण गेल्यावर सुद्धा अजित दादा ऐका ऐका तरी सांस्कृती ऐका तरी तिसरी पाळी अजित दादा असताना धरण मायनस मध्ये 46% गेलं होत, तरी सुद्धा तिसरी पाळी मिळाली होती, तशीच आपल्याला चॅनलला 100% तिसरी पाळी मिळवण्यासाठी आपण सगळीजण मिळून प्रयत्न करणार आहोत. निश्चितपणे मला खात्री आहे की माग ज्या पद्धतीनं तिसरी पाळी मिळाली त्याच पद्धतीनं यावर्षी सुद्धा तिसरी पाळी मिळेल. पण बाकीच्या आमच्या पाळ्या मिळणार नाहीत, शिरा नदीला काय मिळणार नाही, कारण आमचा बोगदा वर आहे, आमच्या लिफ्टचाही बोगदा वर आहे, त्यामुळे आम्हाला काय पाणी मिळणार नाही. पण कॅनालला निश्चितपणे मिळेल. आणि सोपन साहेबाच्या बार्शी लिफ्टला प्यायला पाण्याची कुठली अडचण येणार नाही. गुरुवारीला आणि पारशीला भरपूर पाणी लागणार आहे, त्यामुळं तिसरी पाणी मिळवण्यासाठी म्हणून सोपन साहेब सुद्धा आम्हाला मदत करतील एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि आपल्या सगळ्या पुण्याचा धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय महाराज. धन्यवाद दादासाहेब.